ठाणे महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर सर्व स्तरातून या कारवाईला विरोध होऊ लागलाय। कोरोना काळामध्ये 6 ते 8 महिने फेरीवाल्यांना घरामध्ये राहावं लागल्यानं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। फेरीवाल्यांना उभारी देण्यासाठी शासनाकडून 10,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे, मात्र महापालिकेकडून फेरीवाल्यांवर ऐन दिवाळीच्या तोंडावर कारवाई केली जाणार असेल तर त्यांनी जगायचं कसं असा सवाल करत फेरीवाल्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। याबाबत शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी धोरण निश्चित न करताच फेरीवाल्यांवर कारवाई अन्यायकारक असल्याचं सांगत निदान दिवाळीपर्यंत कारवाईमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे। पालिकेनं फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर लॉकडाऊन नंतर आता कुठे व्यवसाय सुरू करणाऱ्या फेरीवाल्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला होता। एकीकडं केंद्र आणि राज्य सरकार आत्मनिर्भर योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांसह फेरीवाल्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडं पालिका मात्र कारवाई करते। त्यामुळं त्रस्त झालेल्या फेरीवाल्यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांची भेट घेत कारवाई शिथिल करण्याची मागणी केली। 8 दिवसापासून ही कारवाई चालू आहे। 8 दिवस झाले, आम्हाला बिलकुल काही व्यापार करून देत नाही। केंद्र सरकारने 10,000 लोन देत आहे आम्हाला, पण आम्ही तो घेऊन फेडणार कसं? 10 दिवस झाले कारवाई चालू आहे, तो व्यापार करणार कसा? आणि जर घेतला तर आम्ही कसं फेडणार तो? ह्याचं उत्तर आयुक्तांनी द्यावं आम्हाला। आम्ही कसं काय व्यापार, आमचा रोजगार, आम्ही कुटुंब पाळणार कसं? 6 महिने झाले आम्ही सतत घरी बसून, एकही दिवस इथं आलो नाही। पण आता ही आमच्या शिजवायची सीझन आहे, 2 पैसे कमवण्याची आम्ही संधी आहे, त्याने आमचा उदरनिर्वाह होणार आहे। तर आम्ही पुढे कसं, जर मुसीब कारवाई अशी चालू राहिली, दिवाळी निघून गेल्यानंतर लावायचं आहे, पण आता या 2 आत्ताच व्यापार करून पुढे करणार काय? 2 पैसे कमवणार कसं आणि 2 फेडणार कसं? जर केंद्र सरकारने 10,000 लोन देतं, मग फेडणार कसं आम्ही? त्यांना बसून देत नाही आहेत, दिवाळीचा काळ आहे, त्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये पण 6 ते 8 महिने घरीच होते। तर पूर्ण कारवाईला सुरुवात केलेली आहे, तर महापालिकेच्या आयुक्तांची आपण काय पूर्ण करणार? तसं माहिती आहे, एकतर फेरीवाला संदर्भात आपल्या महापालिकेनं अजून कुठलं धोरण निश्चित केलेलं नाही, फेरीवाला धोरण तयार केलेलं नाही। त्यांचे जे प्रश्न आहेत ते भिजत गोंगडं ठेवलेले आहेत, ते कुठेतरी पूर्ण सॉल्व्ह करायला पाहिजेत। फेरीवाल्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे की बाबा ह्या झोनमध्ये तुम्ही फेरीवाले धंदा करू शकता, पण तसं होत नाही। आणि मग आता काय होतं की अचानक कोणीतरी सांगतं किंवा कोणीतरी सुचवतं, म्हणून मग आयुक्तसुद्धा तो फेरीवाल्यांना हटाव मोहीम चालू करतात। आता दिवाळीच्या तोंडावरती त्या फेरीवाल्यांना आठवून त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणे मला योग्य वाटत नाही, त्यामुळे काही अटीशर्ती कंडिशन घालून त्या फेरीवाल्यांना धंदा करू द्यावा अशी मागणी आयुक्तांकडे आपण आताच केलेली आहे। मी त्यांच्याशी फोनवर बोललेलं आहे, सकारात्मक प्रतिसाद त्यांनीसुद्धा दिलेला आहे, बघूया ते काय करतात त्यावरती।